नमस्कार सर जी। हाँ बताओ सर। सर जी, पूछना था, अभी ये लाइन लगी है यहाँ से। हाँ हाँ हाँ। कितना टाइम लगेगा दर्शन करने के लिए? यहाँ से 3-3.5 घंटे। 3.5 घंटा, ठीक है, थैंक यू। मग आम्ही मंदिराच्या इथे जाऊन येऊ का? मी आणि दीदी, पण तू आरू ला सोडायचं। मी दीदी आरू तिघ जण जातोय, तुम्ही जा इथे, याच्याकडे लक्ष द्या। दीदी हात पकड त्याचा। सकाळी सकाळी एवढी मोठी रांग बघून आम्ही तर चक्रावलोच होतो, त्यातूनही आम्ही कसा तोडगा काढला ते आता आपण पुढे बघूया। दीदी पकड, मी आलो। 5 मिनिट मॅन, यायचं तर या जागेवरती यायचं, नाही तर डान इट, खतम। अरे रेड लाईट म्हणजे शूट चालू आहे। मित्रांनो, कॅमेरा चालू होता हे मला माहिती नव्हतं, मी विसरलो होतो, त्यामुळे मी कॅमेरा हँड ओव्हर करून गेलो। हे त्यांनाही माहिती नाही की कॅमेरा चालू आहे, त्यांचं काही असं इनोसंट कम्युनिकेशन ह्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं, ते मी सगळं तिथे टाकलं नाही ना, की व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून। पण त्यांना ही जागा अत्यंत आवडलेली आहे, तेवढंच सूचित होतं त्यांच्या कम्युनिकेशन। समोरच आमचं हॉटेल होतं म्हणून मी हॉटेलमध्ये गेलो, आणि थोडस इथे सकाळचा मॉर्निंगचा लाईट जास्त होता म्हणून गॉगल शोधण्यासाठी गेलो होतो, तर बाजूलाच आमचं हे हॉटेल होतं। चला तर आता पुढे बघूया। अरे माझी मदत कर, कॅम गॉगल माहिती कुठे नाही अप्पा? हा ऑन आहे शूटिंग दीदी, ऑफ आहे। ह्याला पॉवर ऑन करावं लागतं, रेड लाईट। एक मिनिट। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता केदारनाथ मध्ये आहोत आणि इथे सिच्युएशन फार डिफिकल्ट आहे, म्हणजे टेम्परेचर ड्रॉप असतो आणि फ्रीझिंग आहे। लाईन बघा, 3-4 किलोमीटरची लाईन लागली आहे, सगळे टेंट्स आहेत आणि त्याचे माउंटन्स बघा तुम्ही, पॉवर नाही, मेस्मरायझिंग फील आहे आणि माउंटन्स तर अमेझिंग आहेत। आणि इथे तुम्हाला कंटिन्यू हेलिकॉप्टर सर्व्हिस आहे, हेलिकॉप्टर येत असतात, 5-5 मिनटांनी हेलिकॉप्टर सर्व्हिस आहे। तिथे तुम्हाला जो दिसतं आहे बर्फाचे माउंटन्स आहेत आणि ह्या दोन माउंटन्समध्ये वासुकी काल आहे, इथे वरती जायला जायचं असेल तर, आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट, तुम्हाला लोकल गाईड घेऊन जायला लागतं, तरच ते पॉसिबल आहे। फीलिंग मला माझी आधीपासून विश होती की मला स्नो बघायचं आहे आणि ती विश पूर्ण झालेली आहे। आणि द थिंग इज, मी कालपर्यंत मी लेटली रडत होती की मला नाही चालायचं आहे आणि आमची वाटपण खूप हवी होत्या, पण नाव दॅट आय कम हिअर आणि मला हे बघायला भेटते, याने सांगितल्यानुसार ही जन्नत आहे आणि ती मला बघायला भेटते, इट वॉज ऑल वर्थ इट। चला मग आपण पुढे जाऊया। लाईन फार मोठी आहे, दर्शन होईल की नाही माहिती नाही, पण बाहेरून दर्शन घेऊया मंदिराचं। सकाळी फ्रीझिंग कोल्ड असतं, त्याच्यानंतर मग हळूहळू आता ऊन जसं आलेलं आहे तसं हे टेम्परेचर वाढत जातं। म्हणजे तुम्ही कपडे घातले की तुम्हाला काय उपयोग असेल, तुम्हाला हळूहळू काढायचं, तुम्हाला गरम होणार। समोर तुम्हाला दिसते ते मंदिर आहे, परिश्रमानंतर आपण इथपर्यंत पोहोचलो। आता पुढचा टास्क होता तो होता मंदिरामध्ये एंट्री घ्यायचा। मंदिरामध्ये 3 प्रकारे एंट्री घेतली जाते। पहिला प्रकार आहे तो लाईनी, आता तुम्ही बघितलं साधारण 2-3 किलोमीटर लाईन लागते, त्याच्यानंतर आपल्याला तिथे 3-3.5 तास लागतात, जे आम्हाला पॉसिबल नव्हतं। त्याच्यानंतर दुसरी एंट्री असते VIP एंट्री। VIP एंट्री मध्ये तुम्हाला 1,500 रुपये भरायला लागतात आणि तिथे तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते, माणशी 1,500। त्याच्यानंतर तिसरी एंट्री असते ती चिरीमिरीची, तिथे तुम्ही 500-100 काहीतरी पैसे द्यायचे आणि तुम्ही एंट्री घ्यायची, पण ती अनऑथराईज्ड असते, तिथे किती वेळ लागेल तुम्हाला सांगता येत नाही। चौथी एंट्री असते ती VVIP एंट्री,
आणि तीच एंट्री आम्ही घेतली तिथे. ऍक्च्युली आमची तिकडच्या मंदिरातले पुजारी आहेत त्यांची एक छोटीशी म्हणजे तुरुपचा इक्का असतो ना तसा ती ओळख निघाली आणि आम्ही त्या ओळखीचा वापर केला आणि आम्ही त्या मंदिरामध्ये एंट्री घेतली. आमचं काम निव्वळ अर्ध्या तासात झालं. म्हणजे मंदिरामध्ये हे पॉसिबलच नव्हतं एंट्री घेणं त्या दिवशी आणि ते फार प्रॉब्लेम चालू होते पण तरीही तशामध्येही आमचं काम झालं ही महादेवाची कृपा. मंदिराच्या 200 मीटर परिसरामध्ये तुम्हाला व्हिडिओग्राफी करणं अलाउड नाही आहे ते मला नंतर कळलं. पण आमच्या बरोबर मंदिरामधला जे पुजारी होते त्याने माणूस पाठवला होता त्याच्यामुळे तिथे सिक्युरिटी वाल्यांनी कुणी आम्हाला अडवलं नाही हे एक विशेष नाही तर अशा ठिकाणी कॅमेरा जप्त केला जातो हे मला नंतर कळलं. तर हे प्रिकॉशन तुम्ही घ्या की मंदिराच्या 200 मीटर परिसरामध्ये व्हिडिओग्राफी करू नका. मित्रांनो हीच ती जागा आहे जिथे चिरीबिरीवाले इथून आतमधून एंट्री घेतात आणि आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करतात. त्याच चिरीबिरीच्या झंझटमध्ये इथे टाइम आपला निघून जातो आणि वेळ असा दौडून जातो आणि हे लोक इथे लाईन लावून उभे असतात त्यांना जेव्हा पोलीस गायब होतात तेव्हा हे लोक आतमध्ये सोडतात. तर कृपया अशा प्रकारे तुम्ही एंट्री घेऊ नका. नॉन ऑफिशियली एंट्री घ्या, VVIP एंट्री घ्या नाही तर तुम्ही रांगेतून एंट्री घ्या. ही माझी एक रिक्वेस्ट आहे. एक्झिट आहे ना, चलो 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 बाहेर चलो, बाहेर जाणार बाहेर जाणार. अरे आम्ही अंदर जाणे काय आम्ही बाहेर जाणार ओके. मित्रांनो भरपूर मेहनत केली तेव्हा दर्शन झालेलं आहे. लक्कीली शक्यच नव्हतं ते तर आहे, दर्शन शक्य नव्हतं आज, पण काहीतरी देवाची कृपा झाली आणि आम्हाला दर्शन झालेलं आहे. आम्ही अर्ध्या तासात दर्शन घेतलेलं आहे. जय शिवशंकर, जय भोलेनाथ. कसं झालं दर्शन? जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय शिवशंकर, जय शिवशंकर. हे बघा मित्रांनो, इथे जेव्हा प्रलय आला होता तेव्हा इकडचा सगळा बर्फ इथे पाहून आला होता. महाप्रलय झाला होता तो काही वर्षापूर्वी, तेव्हा ही शिळा इथे होती, त्याही वाहून आली होती. त्याच्यामुळे जो काही प्रलय आला होता त्याच्यामुळे ही सगळी इकडची गावं आहेत, घरं आहेत, ती सगळी वाहून गेली. मंदिराला कुठेही टाच नाही दिली गेली, मंदिर जसं आहे तसंच राहिलं. ह्या शिळेनी त्या मंदिराला वाचवलेलं आहे. तर ही अगाध लीला आहे शिवशंकराची. ओके, जय शिवशंकर, जय शिवशंकर. चला तर आता आपण इथून आता वाईंड अप करतो आणि इथे जास्त वेळ नाही दौडत, आम्हाला खाली जायचं आहे आणि पुढचा प्रवास चालू करायचा आहे. चला तर मध्ये घेऊया. मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूला ह्या ज्या काही तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत इथे भरपूर सगळे हॉटेल्स अवेलेबल आहेत. इथे तुम्हाला हॉटेलमध्ये हीटर मिळू शकतात, गीजर मिळू शकतात, टॉयलेट बाथरूम आतमध्ये मिळू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तुम्ही वापर करू शकता. इथे थोडे पैसे जास्त द्यायला लागतील पण तुम्ही मंदिराच्या जवळ तुम्ही इथे राहू शकता. तुम्हाला जर मंदिराच्या जवळ कुठे जागा राहायला मिळाली नाही तर हा जो एरिया दिसतोय इथे तुम्हाला गव्हर्नमेंटने लावलेले टेंट आहेत. 500 रुपयात हे टेंट मिळतात पण चांगल्या प्रकारचे टेंट आहेत, ते तुम्ही वापरू शकता आणि तुमचा करून घेऊ शकता इथे. मित्रांनो इथे जो काही प्रकार चाललाय तो फार खेदजनक आहे. घोडे असो किंवा तुमचे पिट्टू असो किंवा तुमच्या पालख्या असो, ओव्हर प्राइस आहे. त्याच्यापेक्षा हेलिकॉप्टर सर्व्हिस फार स्वस्त आहे. 3,250 रुपये काहीतरी किंमत आहे, त्या किमतीमध्ये तुम्ही वरती येऊ शकता. मला हे आधी माहिती नव्हतं म्हणून माझी चूक झाली. एक रात्र स्टे करू शकता आणि दुसऱ्या दिवशी रिटर्निंगचं तिकीट काढून तुम्ही परत खाली जाऊ शकता. टोटल किंमत तुम्हाला 6,000 आसपास तुमचं हे तिकीट होऊन जाईल. याचा फायदा तुम्ही करा, वापर करा आणि मस्त पैकी हेलिकॉप्टर राईड घ्या. इथे घोड्यावरून पडून काही लोकांचे मृत्यूही होतात. आता समोरच ही एक बॉडी घेऊन चालले आहे अशाच एका ऍक्सिडेंट मधली. मित्रांनो येताना 25 किंमत मागणारी माणसं आज इथे घोडे बसून पडलेले आहेत. त्यांच्या घोड्याला कोणी गिराईक नाही. ते 2,000 खाली न्यायला तयार आहेत पण लोक म्हणतात तुम्ही आम्हाला फसवले त्याच्यामुळे आम्ही चालतच चाललो आहोत, अशी ही परिस्थिती आहे. मित्रांनो इतरांकडे बघून आम्हीही शॉर्टकट घेतला किंवा आमच्यातल्याही व्यक्तीने काही सांगितलं त्याला आपण शॉर्टकटने खाले जाऊया. पण मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करेन, हा शॉर्टकट घेऊ नका. पाय बी घसरला तर डायरेक्ट खोल दरीमध्ये तुम्ही जाल. त्याच्यापेक्षा ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या रस्त्याने तुम्ही थोडा वेळ लागेल पण सहजपणे खाली उतरू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. दगड हलतोय इथून या, इथून या. तुमची काठी तुमच्या नेहमी पुढे असली पाहिजे.
संगू चुकीच्या मार्गाने चाललेली आहे, इकडून या. सगळं मग आता बरसात चलतो, 5 मिनिट ब्रेक. बर्फाचा इफेक्ट आपल्याला ब्रेक आहे त्यांना बर्फाचा आधी काढा होतो. आत्ता ऊन कडकडून पडलं होतं आणि ह्या व्हॅलीमध्ये बघा आता सगळं धुकं आलेलं आहे. जाऊ दे त्याला, जाऊ 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 जाऊ. इथे सगळी येतात, आता सगळं धुकं आलेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला क्षणात ऊन असतं आणि क्षणात पाऊस पडतो अशा टाईपची व्हॅली आहे. आणि समोर बघा आता सगळा बर्फ आहे, थोडासा पाट राहिला आहे बर्फ उतरला आहे त्याचा. लोक तिथे एन्जॉय करतात. मित्रांनो, आरूला थोडा श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता म्हणून मग आम्ही घोडे केले. आता ते देर इज नो ऑप्शन, देर इज नो चॉईस. घोडे करूनच आम्ही टायमात होतो खाली आणि त्याच्या कपेटीकडे बघितलं. आय होप आय डीड अ राईट डिसिजन. आणि बाकीचे लोक चालत चालत येत आहेत. चला असो, मी तुम्हाला पोस्ट करतो काय काय आहे ते. आज वातावरण क्लिअर आहे. कसं वाटतंय आता घोड्यावर? पाय पुढे, पाय पुढे आणि तू मागे. हा हा वाटेल अजून ठीक. हा पाय पुढे आणि तू मागे, कारण की आपण उतरतोय. मित्रांनो, ह्या आधीच्या भागामध्ये मी तुम्हाला घोड्यावर कसं बसावं, हाय अल्टिट्यूड माउंटेन सिग्नेस म्हणजे काय, ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स सांगितल्या आहेत. त्याच्यामुळेही आरूला जेव्हा हा त्रास चालू झाला तेव्हा मी डिसिजन घेतला की आता मी न चालत नेता त्याला घोड्यावरतीच खाली नेतो. कारण की जर कुठे सिच्युएशन पुढे मागे झाली, वर खाली झाली, तर आपला जो प्लॅन आहे तो डिस्कटू शकतो. त्यामुळे तुम्ही कुठेही रिस्क घेऊ नका. सिम्पटम्स दिसले की लगेच प्रिकॉशनरी मेजर घ्या आणि त्यानुसार ऍक्ट करा. मित्रांनो, घोड्यावरून उतरताना पण आम्हाला आजूबाजूचे असे निसर्ग असे देखावे दिसत होते. त्यातच मध्ये मध्ये बर्फाचे असे राहिलेले पार्ट दिसत होते. त्यामध्ये मस्त वाटत होतं आणि खाली उतरत होतो. मित्रांनो, ह्या प्रवासामध्ये बडी लिंचोली आणि छोटी लिंचोली ह्यांच्यामध्ये जो भाग आहे तो अत्यंत कठीण आहे. आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अल्टिट्यूड गेन करतो किंवा लॉस करतो. ह्याच्यामध्येच तुम्हाला जास्तीत जास्त त्रास होतो. त्यामुळे इथेच जरा प्रिकॉशन घ्यायची गरज आहे. मित्रांनो, घोड्यावरून निघालो म्हणजे आपण सुटलो, आपल्याला आता त्रास नाही असं नाही. घोड्यावरती बसताना, घोड्यावर चालतानाही आपल्याला त्रास होतो. त्याच्यामध्येच घोडे मध्ये थांबतात, त्याच्यामध्येच मध्ये काही घोडे पडतात आणि भरपूर घोडे पडताना बघितलेलं आहे. त्याच्यानंतर काही ट्रॅफिक जॅम होतं, जिथे हे पिट्टू लोक असतात ते जोर जोरात धावत जातात. पालखीवाले असतात ते कुणालाही घोड्याला आजूबाजूला माणसाला बघत नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे इथे तुम्ही चालताना आपण नुसते चविल्यासारखे न चालता लक्ष देऊनच चाललं पाहिजे. नाहीतर तिथे तुम्हाला इजा होऊ शकते, तुम्हाला पालखीचा खांदा लागू शकतो, पिट्टूचा धक्का लागू शकतो, घोड्याचा धक्का लागू शकतो. ह्या सगळ्या प्रिकॉशन्स तुम्हाला घेणं गरजेचं. मित्रांनो, ज्या गोष्टीचा म्हणजे असं होतं की पाऊस भीती खूप पडायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडला म्हणजे टेम्परेचर ड्रॉप आणि रस्त्यामध्ये जो आता धूळ दिसतो तुम्हाला, घोड्याची लीद आहे त्याच्यापासून आता त्याचं चिकचिकाट होईल आणि चालणं तेवढंच कठीण होईल. दिस इज अ डिफिकल्ट फेज नाव. मित्रांनो, घोड्यावरून जरी आम्ही लवकर खाली पोहोचलो तरी पण आमचे बाकीचे मेंबर यायला उशीरच झाला. 9 साधारण वाजले आम्हाला तिथे. त्याच्यानंतरही पुढे जो प्रॉब्लेम होता ती लाईन, 1 तास आम्ही लाईन मध्ये होतो आणि जीप मधून पुढे जाण्यासाठी अजून लेट झालं होतं. साधारण 10 वाजले होते आम्हाला सीतापूर पर्यंत पोहोचायला. चला तर मग अशाच पुढच्या भागामध्ये आपण बघूया काय पुढे आम्ही दुसऱ्या दिवशी केलं.